अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी हिलल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील जिल्हा परिषद जागेवर बांधण्यात आलेले शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी 200 कोटींचा अपहार केला असल्याचा आरोप ॲडव्होकेट विजय पाटील यांनी केला होता। या प्रकरणी आज राज्य शासन गठित चौकशी समिती जामनेरात दाखल झाली होती। यावेळी या समितीने बीओटी शॉपिंग कॉम्प्लेक्स व उर्दू शाळेची पाहणी केली। यावेळी या समितीचे अध्यक्ष मनीष इंगळे, सहाय्यक आयुक्त रजन पाटील, सदस्य चंद्रकांत वानखेडे यांच्यासह जळगाव नगररचना विभागाचे 2 अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागातील 1 अधिकारी उपस्थित होते। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।